महाराष्ट्र सरकारच्या कमवा आणि शिका योजनेचा ब्रँड अँबॅसेडर सोमनाथ गिरम अपघातात जखमी झालाय. पुण्यात चहाची टपरी चालवून सीए झालेला सोमनाथ गिरम त्यानं मिळवलेल्या भरीव यशानं प्रकाश झोतात आला होता. सोमनाथ मूळचा सोलापूर जिल्ह्यातला आहे. गुरुवारी गावाकडे असताना अकलूज टिंभुर्णी रस्त्यावर त्याच्या गाडीला अपघात झाला आणि आत्ता सध्या पुण्यातल्या संचेती रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र उपचाराचा खर्च मोठा आहे. कमरेखालचा भाग संवेदनाहीन झालेला आहे. मणक्याला मार बसला आहे. अशात उपचाराचा खर्च काही लाखात आहे. त्यामुळे सरकारी मदतीची अपेक्षा सोमनाथच्या कुटुंबानं व्यक्त केली आहे. गणपतीच्या बंदोबस्तावर असलेल्या एका होमगार्डवर गावातल्या एकानं हल्ला केल्याची घटना जालना जिल्ह्यातल्या हातवनमध्ये घडली. हरिओ बारडाचं गंभीर जखमी झालेल्या होमगार्डचं नाव आहे. हल्ला करणाऱ्या व्यक्तीची हालचाल संशयास्पद वाटल्यानं होमगार्ड बारड यांनी त्याची तक्रार पोलिसांकडे केली. पोलिसांकडे तक्रार केल्याच्या रागातून विजय जाधवनं बारड यांना बेदम मारहाण करून जखमी केलं. सोलापूर शहरामधल्या श्यामानगर कवितानगर आणि हेडक्वार्टर पोलीस वसाहतीच्या झालेल्या दुरावस्थेकडे शासनाचं लक्ष वेधण्याकरता शहर शिवसेनेच्या वतीनं सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर जोरदार निदर्शनं करण्यात आली. शहरातल्या चारही पोलीस वसाहतींमधले ड्रेनेज फुटले आहेत. पाण्याची पाईपलाईन विस्कळीत आहे. ठिकठिकाणी गवत वाढलंय. त्यामुळे रोगराई वाढली आहे. यवतमाळ बसस्थानकातून तब्बल 80 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्यानं पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली. मुंबईच्या झवेरी बाजारामध्ये व्यवसाय करणारे व्यापारी शांतीलाल धाकड आणि त्यांचे एजंट विमल जैन हे दोघं आदिलाबादमध्ये सोन्याच्या दागिन्यांचा व्यापार करून यवतमाळला आले. त्यांनी सराफा व्यावसायिकांना सोनं विक्री केल्यानंतर मुक्काम करून हे दोघंही यवतमाळ बसस्थानकावरून कारंजाला जाण्याकरता जालना बसमध्ये चढत होते. यावेळी गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी 3 किलो सोन्याचे दागिने लंपास केले. वाशी तालुक्यामधल्या इंदापूर गावात एकाच रात्री 2 घरांवर दरोडा पडला असून दरोडेखोरांच्या मारहाणीत 5 जण गंभीर जखमी झाले. जखमींमध्ये 2 महिलांचा आणि 3 पुरुषांचा समावेश आहे. त्यांना उस्मानाबादच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. स्कूल बस चालकांकडून चिमुकल्या विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार केले जात असल्याचा संतापजनक प्रकार वणीत उघडकीला आलाय. नर्सरीपासून सिनियर केजीपर्यंतचे विद्यार्थी असलेल्या ड्रीम प्ले स्कूलमध्ये हा किळसवाणा प्रकार उघडकीला आलाय. तक्रारीनंतर संस्था चालकांसह 5 जणांविरोधात बाल लैंगिक अत्याचार कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.